नमस्कार, लक्षवेधी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रात राजकारण ऐन रंगात असतानाच दुसऱ्या बाजूला अतिवृष्टीनं शेतकरी आणि असंख्य नागरिक नाडले गेले आहेत याची आठवण आपल्याला करून द्यायला हवी। ती आठवण सरकारला सुद्धा करून द्यायला हवी, कारण या लोकांना मदत मिळवून देण्याची जबाबदारी राज्यात नव्यानं सत्तेत आलेल्या सत्ताधाऱ्यांची आहे। कृषिमंत्री या नात्यानं अब्दुल सत्तार यांनी त्याच्यासाठी विविध ठिकाणचे दौरे केले आहेत। त्याचबरोबर राज्य सरकारमधले इतरही मंत्री अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देत आहेत, पण त्याच्या पुढे काय हा प्रश्न अद्याप तरी अनुत्तरितच आहे। सिन्नरमध्ये शेतं खरडून निघाली आहेत, विदर्भात घरं मोडून पडली आहेत, झालेल्या नुकसानीची मोजदाद कुठपर्यंत आली आहे, NDRF पेक्षा जास्त मदत दिली आहे असं सांगितलं जात असताना त्याच्या संदर्भातले प्रत्यक्षातले निकष काय लागले, मदत खात्यात आली आहे की हातात आली आहे, असे अनेक प्रश्न अद्यापही कायम आहेत। लक्षवेधीला गणपती उत्सवाच्या नंतर पुन्हा एकदा सुरू करत असताना आजची चर्चा त्याच अनुषंगानं। महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा आमच्या प्रतिनिधींनी केलाय आणि त्यांचा आढावा या चर्चेच्या सुरुवातीला घेणं अत्यंत गरजेचं आहे। विदर्भ उत्तर महाराष्ट्रातले प्रतिनिधी प्रातिनिधिक स्वरूपात आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मी पहिला प्रश्न पटकन उत्तर महाराष्ट्राचे आमचे प्रमुख किरण गोटूर यांना विचारणार आहे। किरण गोटूर आपल्या सोबत आहेत नाशिकमधून, ते आत्ताच्या घडीला आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। माझा आवाज किरण आपल्यापर्यंत पोहोचतोय अशी अपेक्षा आहे। सिन्नरची परिस्थिती आपल्या सगळ्यांना निश्चित आठवती आहे। गोदावरीचा पूर एकदा नाही, दोनदा नाही, अधिक वेळा आला। शेतं खरडून निघाली, घरं मोडून पडली, नुकसानीचा पंचनामा झाला का? पंचनाम्यानंतर मदत हातात येण्यापर्यंतची परिस्थिती कुठवर पोहोचली आहे? सर, खरं तर मागच्या काही 19 दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस नाशिकसह नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये पडलेला आहे। त्यामध्ये प्रामुख्याने सिन्नरचा जर आपण विचार केला तर सिन्नरमध्ये तरी मागच्या जवळपास 50-60 वर्षांमध्ये झाला नाही इतका पाऊस खरं तर या काही कालावधीमध्ये झालेला आहे। खूप मोठा फटका सिन्नरकरांना बसलेला आहे। पण अगदी काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन जे मंत्री आहेत त्यांनी या संपूर्ण भागाचा दौरा केला आणि तातडीने पंचनामा करून या लोकांना जे आहे मदत करण्याचे आदेश दिले होते। पण अद्यापही पंचनाम्याचे काम चालू आहे, पंचनामाचं काम जो आहे पूर्ण झालेलं नाहीये अशा पद्धतीची माहिती मिळते आहे आणि लवकरात लवकर मदत जे आहे लोकांना मिळेल अशी माहिती प्रशासनाकडनं एकूणच मिळालेली आहे। पण आपण जर बघितलं की मला किरण एक पटकन पुढच्या तपशिलामध्ये आपल्यापर्यंत या निमित्तानं एका प्रश्नाला घेऊन यायचंय आणि माझा प्रश्न तुमच्यासाठी थेट असा आहे, केवळ आणि केवळ सिन्नर पुरता हा विषय नाही, उत्तर महाराष्ट्राचा जर समजा आपण विचार करायचा असेल तर उत्तर महाराष्ट्रात आत्ताच्या घडीला नुकसानग्रस्त भाग कुठला, तिथल्या प्रशासनाची हालचाल तुम्हाला दिसली का? सर, जास्तीत जास्त नुकसान जो आहे तो नाशिक जिल्ह्यामध्ये झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल, कारण मागच्या अनेक वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक मोडत पाऊस आता काही कालावधीमध्ये झालेला आहे। पण अद्यापही तो थेट मदत जो आहे तो कुणाला मिळालेला नाहीये। अद्यापही पंचनामे चालू आहेत, पंचनाम्यानंतरच मदत मिळेल अशा पद्धतीची माहिती आहे, पण थेट मदत अद्याप तरी मिळालेली नाहीये। किरण आपण जोडलेले रहा, माझा पुढचा प्रश्न पटकन विदर्भाच्या निमित्तानं आपल्या सोबत जोडले गेलेल्या आमच्या विदर्भाचे प्रमुख प्रतिनिधी या नात्यानं उदय तिमांडे यांच्यासाठी आहे। उदय, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल, विदर्भाची काय परिस्थिती आहे? आपण गडचिरोली भामरागड इथल्या परिस्थितीच्या बाबतही सांगा आणि त्या व्यतिरिक्तही विदर्भातल्या दोन्ही भागात पूर्व पश्चिम भागाची काय स्थिती आहे आत्ताची तीही सांगा। मुद्दा महत्वाचा आहे की पंचनामे झाले का, मदत आली का?
सर खरं तर जून जुलै आणि ऑगस्ट या तिन्ही महिन्यांमध्ये जे आहे ती विदर्भातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आणि त्यामध्ये प्रामुख्याने गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर नागपूर या जिल्ह्यामध्ये जो आहे तो या अतिवृष्टीचा मोठा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसलेला आहे. हा फक्त शेतीपुरता मर्यादित फटका नव्हता तर हा फटका त्यांच्या घरादारांना सुद्धा बसलेला आहे. अनेकांची घरं आणि अनेकांची जी रोजची जनावरं आहेत ती सुद्धा वाहून गेलेली आहे. त्यामुळे शेतकरी जो आहे तो अत्यंत कोलमडलेल्या स्थितीत आहे. पूर्व विदर्भात आणि पश्चिम विदर्भातही जवळपास ती स्थिती आहे. बुलढाण्याचा विचार केला, अमरावतीचा विचार केला, अकोल्याचा विचार केला, तिथे देखील जी आहे ती अतिवृष्टीने मोठं नुकसान केलेलं आहे. कालपासून पुन्हा एकदा नागपूर आणि विदर्भामध्ये जी आहे ती अतिवृष्टी सुरू झालेली आहे. या सगळ्या गोष्टींचे पंचनामे जे आहेत ते सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आले होते, मात्र त्यानंतर सतत सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा पंचनामे करण्याचे आदेश जे आहेत ते प्रशासनाने दिले होते. त्यामुळे आता त्यांचे पुन्हा पंचनामे करण्यात आलेले आहे. मात्र विशेष म्हणजे या आधीच्या सरकारनं जी आहे जी मदत शेतकऱ्यांना घोषित केली होती ती मदत अद्यापही त्यांच्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आलेली नाही आहे. त्यामुळे आता नव्याने नव्या सरकारने दिलेली मदत जर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आली नाही तर दिवाळी त्या सणापर्यंत जो आहे तो शेतकरी कोलमडून गेलेला असेल. कारण एका बाजूनी आसमानी संकट जे आहे ते शेतकऱ्यांवर वारंवार येत आहे. गेल्या 8-10 दिवसात पाऊस कमी झाला होता त्यामुळे कुठेतरी पीक हाती येईल अशी अपेक्षा होती, मात्र पुन्हा एकदा पावसाचा जोर जो आहे तो विदर्भात वाढलेला. त्यामुळे आसमानी संकटाशी झुलत असताना निदान सुलतानी तरी काही मेहर नजर करेल, सरकार मायबाप सरकार काही मदत करेल अशी भोळी अपेक्षा ठेवून जो आहे तो शेतकरी या. मात्र अद्यापही नवीन सरकारकडून जी आहे ती मदत कुठल्याही पद्धतीची जाहीर झालेली त्यांच्या अकाउंटमध्ये तरी अद्याप आज. मला उदय देशपांडे या निमित्तानं आपण सांगा की सरकार जेव्हा जेव्हा असं म्हणतं राज्यातलं की एनडीआरएफच्या निकषांच्या पेक्षा एसडीआरएफच्या निकषांच्या पेक्षा अधिक मदत पोहोचली, मग आत्ताच्या घडीला या ताज्या अतिवृष्टीच्या निमित्तानं झालेली मदत ही कोणाला दिली गेली, काय निकष त्याच्यासाठी लागले, याचा काय तपशील विदर्भाबाबत तुमच्या हातात आहे? सर अगदी खरं आहे, सरकारने जे आहे ते एनडीआरएफ पेक्षा प्रति हेक्टरी 3,000 रुपयांपेक्षा अधिक मदत करण्याची जी आहे ती घोषणा केली होती. मात्र ज्या पद्धतीनं पाऊस थांबत नाही आहे, दरवेळी 8-10 दिवस पाऊस थांबला की पुन्हा पाऊस होतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा पंचनामे करण्याचे आदेश जे आहे ते दिले जातात. त्यामुळे वारंवार पंचनामे होत आहे, मात्र सरकार दरबारी त्याची जी दखल घ्यायला पाहिजे किंवा जो निधी त्यांना शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे तो अद्यापही कुठल्याही स्थितीत शेतकऱ्यांना मिळत नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जायचं कुठं हा प्रश्न उभा राहतोय. कारण अधिकारी मंत्रालयाकडे हात दाखवतात, पालकमंत्र्यांकडे हात दाखवतात, सरकार मात्र दरवेळी रोज नव्या घोषणा करतात. त्यामुळे शेतकरी जो आहे तो या दोन्ही समस्यांमध्ये भरडला जातोय आणि आर्थिक विवंचनेत आहे. त्यामुळे सरकारनं जर इथून पुढे लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत केली नाही तर बहुतेक खरीपाचा हंगाम दिवाळीनंतर जी काही पेरणी होते ती शेतकरी करू शकणार नाही. आणि विदर्भातला अगदी एक अत्यंत महत्वाची सूचना ही आपण या निमित्तानं समोर आणली की आत्ताच्या घडीला जर शेतकऱ्याला मदतीचा हात दिला नाही तर खरीप उभं करू शकणार नाही शेतकरी. धन्यवाद, आपण जोडले गेला त्यासाठी उदय तिमांडे आणि त्याचबरोबर किरण गोटूर दोघांचेही आभार. चर्चेच्या निमित्तानं आपण आता आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांपर्यंत पोहोचतोय. आपल्या सोबत चर्चेमध्ये राजकीय प्रतिनिधी आहेत, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत. आपल्या सोबत चर्चेत जोडल्या गेलेल्या मान्यवरांचा पटकन परिचय आपल्याला करून देतो. शेतकऱ्यांचे नेते या नात्यानं माणिक कदम आपल्या सोबत आहेत. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी या नात्यानं धर्मपाल मेश्राम प्रवक्ता म्हणून आहेत. किशोर तिवारी काँग्रेसचे प्रवक्ता आहेत, त्यांची आपण वाट पाहतोय. पटकन पहिला मुद्दा धर्मपाल मेश्राम आपल्यासाठी. सरकार सांगतंय निकषांपेक्षा अधिक मदत दिली, काय आतापर्यंत मदत घोषित झाली, किती जणांना मिळाली याचा लेखाजोखा आमच्या प्रतिनिधींकडून आपण ऐकला असेल, तुमचं सत्तेत असल्यानंतरचं उत्तर काय आहे? हे खरं आहे प्रसाद जी की या पावसाळ्यामध्ये गरजेपेक्षा खूप जास्त पाऊस पडला. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल आणि संपूर्ण महाराष्ट्र या पावसामुळे होरपडून पडलेला आहे. याच्यात जवळपास देवेंद्रजी फडणवीस आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वातल्या सरकारने एनडीआरएफच्या पेक्षा दुप्पट मदतीची घोषणा केली आणि 3,501 करोड रुपयांची मदत राज्यासाठी त्यांनी निर्गमित केलेली आहे. 8 सप्टेंबर 2022 तशा पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि 15 सप्टेंबर एक टेंटेटिव्ह डेट आम्ही गृहित धरतो की ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जाईल आहे. यापूर्वी जिरायत असेल, बागायत असेल किंवा बहुवार्षिक पिके असतील त्या सगळ्यांना 6,800 रुपये प्रति हेक्टर आणि 2 हेक्टर पर्यंतच्याच शेतकऱ्यांना ती मदत अशा पद्धतीची
महाविकास आघाडी सरकारची घोषणा केल्यावरही ती घोषणा दुर्दैवाने हवेत विरली, मात्र ही जी मदत आहे ती दुप्पट एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट वाढवली आहे जवळपास, आणि ती त्याची मर्यादा देखील 3 हेक्टर पर्यंत करण्यात आलेली आहे. ठीक आहे, धर्मपाल पेशराम, आपल्या या उत्तराच्या निमित्तानं आपण शेतकरी नेते माणिक कदम यांनाही विचारूयात. आता जो तपशील दिला गेला सरकारच्या कडून, त्या तपशिलाच्या बाबतचा प्रत्यक्ष जमिनीवरचा अनुभव काय आहे? आपण आमच्या प्रतिनिधींचं म्हणणंही ऐकलं, शेतकरी नेते या नात्यानं माणिक कदमही या त्या निमित्तानं शहानिशा करतील. नमस्कार. पहिल्यांदा मी आपल्या चॅनलचे आणि आपलं अभिनंदन व्यक्त करतो. धन्यवाद. ही चर्चा तातडीनं आपण घेतल्याबद्दल, कारण महाराष्ट्रामध्ये गेल्या 1127 शेतकऱ्याच्या आत्महत्या ह्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत, आणि महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी दुष्काळ याच्यामुळे दररोज महाराष्ट्रातले 7 माझे शेतकरी भाऊ जीवन संपवत आहेत. आणि महाराष्ट्र सरकारने जी काही मदत जाहीर केली, ठीक आहे, एनडीआरएफच्या निकष मदत जाहीर केली, पण तुम्ही देणार कधी? आता आमचे मित्र सांगतायत की 15 सप्टेंबर पर्यंत मदत देणार म्हणून. आज जवळपास 11-12 तारीख आहे, 3 दिवसांमध्ये मदतीचं वितरण होणार कधी? माणिक कदम, आपलं नेटवर्क काही गडबडताना दिसतंय, पण आपण मांडलेले 2 मुद्दे समोर आले. एक, मदत निकषापेक्षा जास्त आहे पण देणार कधी यावर आपण सातत्याने प्रश्न विचारत होतात, आणि या चर्चेच्या साठी तुम्ही आमचं अभिनंदन केलं, त्यासाठी खूप खूप आभार. खरं तर माध्यमांची ही जबाबदारीच असते की ज्या वेळेला सगळेजण गप्प बसतात त्यावेळेला त्यांनी बोलतं राहिलं पाहिजे. माध्यमांमध्ये जे कोणी आता सध्याच्या काळात बोलू इच्छित नाहीत त्यांच्यापेक्षा आम्ही याचसाठी वेगळे आहोत. आपण चर्चेसाठी परत येऊयात. मुद्दा इथे उपस्थित झालाय, मदत मिळणार कधी? धर्मपाल मेश्राम आणि माणिक कदम हे आता आमने सामने आहेत, त्यानिमित्तानं पटकन धर्मपाल मेश्राम आपलं उत्तर अपेक्षित करतो. दरम्यान माणिक कदम, आपण आपलं नेटवर्क दुरुस्त करून घ्यावं. धर्मपालजी. प्रसादजी, 8 सप्टेंबर 2022 ला शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. आज 12 सप्टेंबर आहे आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की 15 सप्टेंबर 2022 पर्यंत 1-2 दिवस मागे पुढे ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे. तशा पद्धतीचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आणि 3,501 कोटी रुपयांची निव्वळ तरतूद करण्यात आलेली नाही, तर तो पैसा आवंटित देखील करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळं ज्या काही टेक्निकॅलिटीज आहेत, त्यामधल्या ज्या काही अडचणी असतील किंवा जी काही शासन निर्णयाच्या एक्झिक्युशनच्या संदर्भाने ज्या काही प्रक्रिया पार पाडाव्या लागतात, त्या पार पाडल्या की येत्या 3 दिवसात ते 4 दिवसांमध्ये ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित आहे. धर्मपाल मेश्राम, या निमित्तानं एका गोष्टीचं उत्तर आपण निश्चित द्यावं की आधीच्या सरकारची मदत, तुमची मदत, यात फरक काय, आणि तुमची मदत मिळणार आहे, हातात जाणार आहे, यावर तुमचा कितपत भरोसा आहे? वेळेत हातात जाणार आहे का जी ज्या वेळेला मिळेल ती योग्य वेळ असं समजायचं? प्रसादजी, महाविकास आघाडीच्या सरकारने ज्या वेळेला, आम्ही दुर्दैवाने शरद पवार साहेबांना या देशाचा जाणता राजा असं संबोधतो, जे देशाचे केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत, कृषी मंत्री उद्धव ठाकरे साहेब, आणि यांनी मदतीचं आश्वासन दिलं 6,800 रुपये प्रति हेक्टर जिरायतला, 13,500 रुपये बागायतीला आणि 18,000 रुपये बहुवार्षिक पिकांना प्रति हेक्टरी, आणि त्याच्या मर्यादा ठेवल्या 2 हेक्टरच्या. भारतीय जनता पक्ष, शिवसेनेच्या शिंदेजी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सरकारने ही 6,800 ची मदत 13,600 प्रति हेक्टर करताना त्याची मर्यादा 3 हेक्टर केली. त्याचप्रमाणे बागायतीची मर्यादा 13,500 करोड वरून 27,000 करोड रुपये केली, आणि बहुवार्षिक पिकांची मर्यादा 18,000 करोड रुपयांपासून 18,000 रुपये प्रति हेक्टर पासून 36,000 रुपये प्रति हेक्टर केली. आणि ठीक आहे, धर्मपाल मेश्राम, आपल्याकडे आकडे तयार आहेत, आपण पटापट त्यानिमित्तानं त्याचं सादरीकरण करताय. माणिक कदम यांना विचारूयात, आकडे आणि वास्तव याचा परस्पर संबंध किती आहे? आपण म्हटल्याप्रमाणे आकडे जे सांगतायत ते आकडे मंत्रालयामधून जे काही नेटवर निघालेले आकडे आहेत, ते त्या आकड्याची घोषणा करायला लागलेले आहेत. परंतु आदरणीय धर्मपालजी, मी तुम्हाला विचारू शकतो, शेतकऱ्याच्या खात्यावर हे पैसे येणार कधी हे मला सांगा ना तुम्ही. आता दिवाळी जवळ आले, आता तुम्ही सांगताय खरी संपत आला, आता रबी येणार आहे, रबीला तरी हे पैसे भेटणार आहेत? माझं म्हणणं आपण पूर्ण ऐकलं नाहीये. थोडं ह्या बाबीचा सुद्धा विचार करावा.
आणि याच्यामध्ये बरेच बरेच जिल्हे बरेच महसूल मंडळ सुद्धा वगळलेले आहेत. शासनाच्या महसूल विभागाची जी काही यंत्रणा आहे ती यंत्रणा एवढ्या गलथानपणे काम करायला लागलेली आहे. हिंगोली सारखा जिल्हा असेल आमच्या मराठवाड्यातला किंवा गोदाकाठ जे असेल तर काही काही मंडळे अक्षरशः शेतकऱ्यांचे सगळे शेतीच्या शेती खरडून केलेले आहेत, परंतु ते गावच घेतलेले आहेत त्या मंडळाचे. आज किमान मला मराठवाड्यातून 30 ते 40 शेतकऱ्यांनी फोन केले, माणिकराव आमचं मंडळ वगळलं, माणिकराव अतिवृष्टीतून आमचं मंडळ वगळलं म्हणून. मी तीच विनंती करतोय तुम्हाला पुन्हा एकदा याचा सुद्धा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारची दूत होऊन आपण महाराष्ट्र सरकारला ही गोष्ट कानावर घालावी आणि मदतीची जी काय. मेश्रामजी याचं उत्तर अपेक्षित करतोय तुमच्याकडून. मेश्रामजी आपलं उत्तर अपेक्षित करतो. दरम्यान गोपाळ तिवारी वारंवार आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, पण आपण दृश्य स्वरूपात अजून आमच्यापर्यंत पोहोचलेले नाही आहात. अन्यथा आपल्यालाही चर्चेत आम्हाला सहभागी करून घ्यायला निश्चित आनंद झाला असता. धर्मपाल मेश्राम, आपण उत्तर द्याल ज्या आक्षेपांना आता आपल्या समोर माणिक कदम शेतकरी नेता या नात्यानं मांडत होते त्यावर. प्रसादजी, जवळपास 25,93,000 शेतकऱ्यांची 23,81,900 हेक्टर शेती या पावसामध्ये वाहून गेली, अडचणीत आली, अनेक पद्धतीच्या सगळ्या पद्धतीच्या पिकांचं नुकसान झालं. आता मी जे सांगतो आहे ती शासकीय आकडेवारी नाही आहे. हे समजा की 8 सप्टेंबर 2022 ला शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आणि 3,501 करोड रुपयांची राशी निर्गमित करून ती त्याची प्रोव्हिजन करून ती आवंटित देखील करण्यात आलेली आहे. आता हे शासनाचं काम आहे की 3,501 रुपया राशीचं वितरण करणं हे नियमबद्धपणे त्या त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्याच खात्यात गेले पाहिजेत या पद्धतीच्या प्रक्रियेतून त्याला जावं लागेल. आणि आमची जी साधारण अपेक्षा आहे 8 सप्टेंबर 2022, मी पुन्हा सांगतो 8 सप्टेंबर 2022 ला. धर्मपाल मेश्राम, आपण या ज्या आकडेवारीच्या सह काही तारखा देता आहात त्या सगळ्या तारखा या शेतकऱ्याच्या पीक पेरणीच्या अनुषंगानं योग्य आहेत का? येत्या काळातला पेरणीचा हंगाम त्याच्या हातात राहणार आहे का? ही मदत त्याच्यापर्यंत नक्की पोहोचेल याचा पाठपुरावा पक्ष पातळीवर तुम्ही करणार आहात का? सरकार म्हणून आत्ताच्या घडीला तुमच्या पक्षाचं वजन जास्त आहे, त्यामुळे जबाबदारी तुमच्यावर जास्त आहे. चेहरा भले एकनाथ शिंदे असतील तरीही आम्ही आपली जबाबदारी कोणत्याही पद्धतीनं टाळत नाही आहे. मुख्य म्हणजे ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात गेली पाहिजे यावरती शासनाच्या सह सरकारच्या सह भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा आणि कार्यकर्त्यांचा देखील वॉच राहणार आहे आणि त्या पद्धतीची यंत्रणा देखील त्या यंत्रणेला मदत करण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे. आता मी जे सांगितलं की 15 सप्टेंबर पर्यंत टेंटेटिव्हली म्हणजे खूप झालं की 1-2-3 दिवस इकडे तिकडे त्या पद्धतीनं शासनाची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होईल अशा पद्धतीचे आदेश माननीय देवेंद्रजींनी आणि शिंदेजींनी प्रशासनाला दिलेले आहे. माणिक कदम, एका बाजूला सरकारच्या प्रतिनिधींच्या कडून काय उत्तर येत आहे ती आपण पाहिली. तुम्ही ही मदत पोहोचली नाही पोहोचली, कोणाला मिळाली कोणाला नाही मिळाली, ज्याला नको होती त्याला मिळाली का, याबाबत डोळ्यात तेल घालून पाहायला हवं. शेतकरी नेत्यांचं ते काम निश्चित अपेक्षित करायला हवं आम्ही. 100% खरं आहे सर. आम्ही मी तेच सांगतोय आपण, आम्ही जे काय शेतकऱ्यासाठी जे ज्या ज्या ठिकाणी आता सरकार पोहोचतंय का नाही मला माहित नाहीये, पण मराठवाड्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याची आत्महत्या झाली असेल सरकारचा अधिकारी पोहोचायच्या अधिकारी सर, मी माझ्या परीनं त्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन कुटुंबाला धीर द्यायचा प्रयत्न केलेला आहे. सरकारचा प्रतिनिधी गेला का नाही मला माहित नाहीये, परंतु मी मराठवाडा असेल काही विदर्भातले काही जिल्हे असेल किंवा इतर महाराष्ट्रात सुद्धा मी प्रत्येक शेतकरी कुटुंबियाला जर कुठे आत्महत्या झाली असेल तर त्या प्रत्येक कुटुंबात जाऊन सांगितलेलं आहे आणि त्या गावामध्ये जाऊन सांगतोय, सभा घेऊन सांगतोय, भाऊ तुम्ही आत्महत्यासारखा मार्ग अवलंबू नका. सरकार येतीला जातीला काही होईल पण आत्महत्या हा मार्ग नाही सर. 3 महिन्यात जर 1,127 आत्महत्या होत असतील तर तुम्हाला मला याचा विचार कुठेतरी करावा लागणार आहे. आणि ही जी काय मदत आपण सांगताय कदम ही मदत सांगतात ना त्यावरच खर तर माझा आक्षेप आहे. खात्यावर जाणं गरजेचं आहे साहेब. बोला प्रसादजी, कदम साहेब जे सांगतात ना त्यावरच माझा आक्षेप आहे. जी बिलकुल, आपण आपलं उत्तर द्यावं आणि आपल्या आक्षेपाच्या निमित्तानं या मुद्द्यालाही आपण चर्चेला पुढे नेतोय. बोला धर्मपालजी. पवार
साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांनी सरकारच्या स्थापनेपूर्वी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊ, त्यांना बी बियाणे खते देऊ, युरिया देऊ, वाटेल ती मदत करू, परंतु ओला दुष्काळ झाल्यावर देखील दुर्दैवाने मला म्हणावं असं वाटते की महाविकास आघाडीच्या नेतृत्वातला सरकार, उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वातलं सरकार आणि स्वतः उद्धव ठाकरे साहेब कोणत्याही शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत. या उलट हवाई दौरे देखील त्यांनी केलेले नाहीत आणि त्यामुळे मदत फार लांब राहिली. त्यांनी 10,000 करोड रुपयाच्या कॉर्पस निधीची घोषणा केली. माझा प्रश्न आहे कदम साहेबांना, जी मदत 10,000 करोड रुपयाच्या कॉर्पस निधीची घोषणा उद्धव ठाकरे साहेबांनी केली 2020 मध्ये, त्या योजनेचं काय झालं? 2015 ला अहो मेश्रामजी, आता तुम्ही जुन्या सरकारचे दाखले देऊन आता बचाव नाही उभा करू शकणार. बचाव उभा करत नाहीये. नाही, ते जे सांगतायत त्याचं उत्तर देतोय मी. त्यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचलो, शासनाचे प्रतिनिधी पोहोचले की नाही. अहो, तुम्ही सरकारात असल्यावरही पोहोचू शकले नाही. आता विरोधात तर फारच सगळ्यात जास्त विरोधक मी आहे साहेब. नाही, हे बघा, निव्वळ वर्तमान जास्त महाआघाडी सरकारला धारेवर धरणार नाही. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार ज्यावेळेस होत त्यावेळेस आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची रक्षा विसर्जन मी मंत्रालयाच्या समोर केले साहेब. मी त्या महाआघाडीचा समर्थक नाहीये. नाही नाही नाही, ठीक आहे, आम्ही तुमचा सन्मानच करतो. जे जे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत, हे अस्मानी संकट आहे, त्या सगळ्यांचा सन्मानच आम्ही करतो निश्चितपणानं. आणि विश्वास देखील व्यक्त करतो की फार लवकर, आम्ही देखील अत्यंत जबाबदारीने मी आपल्याला सांगू शकतो या ठिकाणी सरकारच्या वतीनं की देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी वेळोवेळी घोषणा केली, वेळोवेळी सांगितलं, प्रामाणिकपणे ते शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, विरोधी पक्षातही राहून फिरले आणि सरकारात बसल्यावर तर या पद्धतीनं फिरले की ते सरळ शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. त्यांनी तपासणी केली आणि या मदतीची घोषणा केली आणि मला विश्वास आहे की येत्या लवकरच काही दिवसांमध्ये ही मदत तत्काळ स्वरूपाने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईलच निश्चितपणानं. आपण अपेक्षा व्यक्त करूयात की तुम्ही दिलेला शब्द पाळला जाईल. माणिक कदम, यातल्या झारीतल्या शुक्राचार्यांच्या बाबतही तुम्हाला सल्ला द्यावा लागेल सरकारला. 100% 100% मी सांगू इच्छितो आपणास, मी तेच म्हणतोय मगवापासून, त्यामध्ये राज्य सरकारनं जी काय घोषणा केलेली आहे खरोखर त्या घोषणेच्या संदर्भात काही एनडीआरएफचा ज्या निकषाप्रमाणे निकषाच्या उपर जी काय मदत जाहीर केली त्याबद्दल सुद्धा सर्वात प्रथम मीच अभिनंदन जाहीर केलेले आणि ह्या चॅनलवर आदरणीय मुख्यमंत्री महोदय असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस असतील यांचं सुद्धा अभिनंदन मीच केलेले साहेब. मी काही कोण्या पक्षाचा प्रतिनिधी नाहीये, त्याच्यामुळे मी सांगतो ह्या आदरणीय सरांनी आता जी काय पत्रकार म्हणून आणि त्यांची जी काय शंका आहे ती रास्त शंका आहे. ह्या मदतीमध्ये जे काय झाडीतील शुक्राचार्य आहेत त्या शुक्राचार्याचा डोळा कशा प्रकारे फडावा लागेल हे आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय या दोघांनी बी ह्या झाडीतल्या शुक्राचार्याचा डोळा जर नीट फोडला तर आणि तरच ते पाणी शेतकऱ्याच्या पिंडीवर म्हणजे शेतकऱ्याच्या उंधळीमध्ये पडणार, शेतकऱ्याच्या उदळीत ती मदत येणार आहे. कारण झाडीतले शुक्राचार्य हे माठग आहेत. मदत ही जी काय भेटणार आहे ती राज्य सहकारी बँके म्हणजे सहकारी बँकेच्या मार्फत भेटणार आहे आणि महाराष्ट्रामधल्या जेवढ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका कोणाच्या ताब्यात आहेत हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे निधी वर्ग झाल्याच्या तीन महिने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे टाकत नाही. कोट्यावधी रुपये आलेले जे काय असतात ते त्यांचं व्याज कसं वाढलं जाईल आणि बँकेची पतपुरवठा कसा मोठ्या प्रमाणामध्ये वाढले जाईल याकडे सगळ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी. धर्मपाल मेश्राम, हा विषय सुद्धा तितकाच लक्षात घेण्यासारखा आहे की राज्यात तुम्ही जर समजा शेतकऱ्याला जिल्हा बँकेच्या मदतीनं मदत पोहोचवायच्यासाठी प्रयत्नशील असाल तर ती मदत पोहोचेल का? कारण याच्या आधी जी मनमोहन सिंगांच्या काळातली शेतकऱ्यांची कर्जमाफी होती त्यांना बँका गब्बर झाला, शेतकरी आहे तिथेच राहिला. नक्की प्रसादजी, याबद्दल काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या पद्धतीची काळजी सरकार म्हणूनही आणि एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून देखील आणि शेतकऱ्यांचे हितचिंतक म्हणून आम्ही देखील घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. परंतु मी आपल्याला एक सांगू गोष्ट इच्छितो, ती अशी आहे की हा जो निधी राज्य शासनाने 3,500 करोड रुपयाचा निधी जो प्रशासनाकडे वर्ग केलेला आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यातच वर्ग होईल अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे ज्या काही कालबद्ध कार्यक्रम होणे अपेक्षित आहे त्या कालबद्ध कार्यक्रमाला थोडा उशीर होऊ शकतो
परंतु पुन्हा मी एक आपल्याला गोष्ट विश्वासाने सांगू इच्छितो की हा जो निधी राज्य शासनाने दिलेला आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यातच वर्ग करण्यासंबंधीची यंत्रणा देखील पॅरलली उभी करण्यात येईल. वेळेची मर्यादा आहे, पटकन माणिक कदम आपल्यासाठी जाता जाता शेवटच्या टप्प्यातला शेवटचा प्रश्न असा आहे की या सरकारची मदत लोकांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आपण यासाठी बाळगायला हवी, कारण याच प्रकारच्या सरकारच्या कडून कोल्हापुरात पूर आल्याच्या नंतर लोकांना वेळप्रसंगी हातात रोख मदत देण्याचा इतिहास नोंदवला गेलेला आहे. आणि या उलट जेव्हा पुढच्या सरकारच्या काळात मवियाच्या काळात कोल्हापुरात पूर आला त्यावेळेला मदत हातात द्यायची का खात्यात द्यायची याचा घोळ मिटता मिटत नव्हता. आत्ताच्या घडीला ही जी मदत दिली जाते त्यातली काही मदत हातात दिली जावी आणि उर्वरित खात्यात दिली जावी असा बदल अपेक्षित आहे का? कारण लोकांना हात खर्चाला पैसे आधी मिळणं तात्काळ गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे, तेच मी म्हणतोय. जर महसूल यंत्रणा महाराष्ट्र सरकार एवढी देशामध्ये कोणत्याही स्ट्रॉंग नाहीये, आपल्या महाराष्ट्र सरकारची एवढी महसूल यंत्रणा स्ट्रॉंग आहे आणि प्रत्येक तलाठ्याच्या मार्फत जर यांच्याकडे आधार कार्ड आहेत सर, सॉईंग मशीन आहेत, त्या जे तात्काळ ज्यांना मदतीची गरज आहे त्या शेतकऱ्याला किंवा संबंधित जे काय नुकसानग्रस्त ज्याचे नुकसान झालेली आहे त्याला अंगठा देऊन आणि आधार कार्डाचं प्रमाणीकरण करून रोख रक्कम जर त्या संबंधित लाभार्थ्याच्या खात्या लाभार्थ्याच्या हातामध्ये गेली तर आणखी त्या लाभार्थ्याला त्याची जे काय हेलपाटे होणार आहेत किंवा लाभार्थ्याच्या ज्या काय चक्रा बँकेमध्ये होणार आहेत त्या चक्रा नक्की वाचणार आहेत आणि लाभार्थ्याची होणारी हेळसांड सुद्धा याच्यामुळे थांबणार आहे आणि लाभार्थी सुद्धा चांगल्या प्रमाणे आनंदित होणार आहे की बाबा रे मला कोणा बँकेत जायची गरज पडणार आहे बाबा रे. अगदी बिलकुल, या सूचनेला आपण पुन्हा एकदा सरकारच्या प्रतिनिधींपर्यंत नेऊयात. कोल्हापुरात तुम्ही हे करून दाखवलं होतं धर्मपालजी, आठवत असेल आपल्याला देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, लोकांना हातामध्ये माणशी 5,000 रुपये दिले गेलेले होते. अशा प्रकारची मदत आत्ताच्या घडीला अतिवृष्टीच्या निमित्तानं शेतकऱ्याला दिली जाऊ शकते का की तुम्ही मदत खात्यातच द्यायची याच भूमिकेवर ठाम असणार आहात? प्रसादजी, या संदर्भाने निर्णय शासनाने घ्यायचा आहे, परंतु माझ्या ज्या सूचना असतील किंवा आमच्या ज्या काही सूचना असतील त्या या पद्धतीनेच आहेत की माननीय मोदीजींनी आता जनधन खात्यापासून तर सगळ्या पद्धतीच्या खात्यांचं निर्माण केलेलं आहे आणि आता शेतकरी त्याचा सायवी झालेला आहे, त्याला सवय झालेली आहे, त्यामुळे बँक खात्यातून तो पैसा एटीएमच्या दर देखील काढू शकतो. कदाचित यामध्ये जर डायरेक्ट हातामध्ये जर पैसा देण्याचा प्रकार झाला तर अनेक दलालांचं पीक देखील उभं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धर्मपालजी, या सगळ्या शक्यता कोल्हापूर पुराच्या वेळेला ओळखून त्यावर योग्य ती कारवाई करून चुका होणार नाही त्याच्यावर आपण आधीच काम केलेलं आहे, तुमच्याकडे त्याचा अनुभव आहे, जमत असेल तर त्याही बाबतीत आपण विचार करावा. लोकांना आत्ताला हातात पैसा असणं खूप गरजेचं असतं, अर्थात सरकारचा जो निर्णय होईल त्याची शहानिशा आम्ही नक्कीच करू. तुर्तास वेळ मर्यादेमध्ये आपण आपल्या दोघांनी भूमिका मांडल्यात याबद्दल आपले मनपूर्वक आभार. तांत्रिक दृष्ट्या काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी या चर्चेत जोडू शकले गेले नाहीत याबद्दल खेद व्यक्त करतो. काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी तंत्रशुद्धता अधिकाधिक स्वीकारायला हवी इतकीच विनंती. तुर्तास आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले धन्यवाद. लक्षवेधीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.